हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी. पल्लवीज लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला ब्लॉगिंग वगैरे असं काही दाखवणार नाहीये. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या लाईफची जर्नी. तर मी जन्माला येण्याआधीपासूनचं जे माझं स्ट्रगल सुरू आहे ते अजूनपर्यंत सुरूच आहे, तर मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात आधी माझी ओळख. तर मी सौ पल्लवी नितेश जाधव अशी माझी ओळख आणि लग्नाच्या आधीची ओळख पल्लवी आनंद गुरव अशी ओळख. तर गुरवांच्या घरची मी जाधवांच्या घरी आले आणि माझं गाव कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा, तालुका शाहूवाडी आणि शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर, मलकापूरमधील एळवणजुगाई, एळवणजुगाई गुरववाडी अशा गावातली मी, खेड्या गावातली. आपण मुंबईमध्येच लहानाची मोठी झालेली. तर माझा जन्म ठाण्यात झाला. तर ठाण्यात जन्म झाला तर पुढची काही वर्ष मी ठाण्यातच होते, मामाकडेच होते. तर मी 6वीपर्यंतचं जे शिक्षण होतं ते माझ्या मामाकडेच घेतलं, माझ्या आजीकडे. तर त्याच्यानंतर मी माझ्या मम्मीकडे आले. तर मम्मीकडे आल्याच्या नंतर जे पुढचं जे शिक्षण होतं ते माझ्या मम्मीकडे झालं. मी फार काही शिकली नाही आहे, मी 10वीपर्यंतच शिकली आहे. पण पहिल्यापासूनच खूप गोष्टींची आवड, मेहंदी काढण्याची आवड, रांगोळी काढण्याची आवड, असं नवीन काहीतरी शोपीस वगैरे करण्याची आवड, असं नवीन काहीतरी बघितलं तर ते ट्राय करण्याची आवड, स्वयंपाकाची आवड, घर नीट नेटकं ठेवण्याची आवड, प्रत्येक गोष्टीची आवड. जसं मी बघितलं की हा बाबा मी हे करू शकते, तर ते करू शकतात तर मी का नाही करू शकत, मग अशी एक जिद्द माझ्या मनात निर्माण व्हायची आणि मग मी त्या गोष्टीमध्ये उतरायचे आणि मी ते करायचे. मग आता काय झालं, काही वर्षांपूर्वी म्हणजे 2-3 वर्षांपूर्वी मी माझ्या मिस्टरांना असं सहज म्हटलं की मी जॉब करू का, आपण देवांशा काहीतरी बघूया आणि जॉब करूया, देवांशा कुठेतरी ठेवूया किंवा काय. कारण त्यांच्यावर जे पूर्ण प्रेशर येत होता, ते घरात कमवते एकटेच, त्याच्यामुळे त्यांना सगळंच बघायचं असायचं. मी रेंटने राहते त्याच्यामुळे भाडं भरणं, लाईट बिल भरणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या घरातल्या. आणि काही काही अशा असतात खर्च जे की आपण विचार पण नाही करू शकत, कधी आजार पण आलं, काय आलं, तर ह्या गोष्टींमध्ये ना त्यांची खूप तारांबळ होते, अजूनही होते. आणि त्यांना सपोर्ट म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्हाला मी जॉब करू का, की तुम्हाला थोडा हातभार लागेल. तर ते म्हणले नको, कारण मी, कारण माझ्या मिस्टर ना जास्तीत जास्त कामानिमित्त बाहेरच असतात तर घरी नसतात. मग त्यांचं प्रेम एक माझ्या मुलाला पूर्णपणे असं भेटत नाही. मग त्यांचं असं झालं की तू पण जर गेलीस आणि मी पण काम करतोय, जर तू पण कामाला गेलीस तर मग त्याच्यात त्याला बघणार कोण. आई वडील म्हणून माझं जे कर्तव्य आहे वडिलाचं ते मी तर पार पाडतोय. मला जॉब करायचं, मला काम करून तुम्हाला पोसायचं आहे, तुम्हाला सांभाळायचं आहे किंवा तुम्हाला काही कमी न पडून द्यायचं आहे, तर ते तर मी करतोय माझ्या परीने जेवढं होईल तेवढं. मग तू एक आई म्हणून असा विचार कर की तुझ्या मुलाला तुझं प्रेम, जर त्याला तुझं पण प्रेम नाही भेटलं तर मग तो काय विचार करेल मोठा झाल्यावर. माझे आई वडील दोघंही कामात बिझी आणि मी लहानाचा मोठा असाच झालो ह्याच्या त्याच्याकडे. तर असं नको व्हायला की आपल्या आनंदासाठी किंवा आपल्याला पुढे जाऊन चांगलं लाईफ जगता येईल म्हणून आपण आपल्या मुलाकडे दुर्लक्ष करतोय. तर असं नको व्हायला. आणि अजूनही आम्ही कुठेही जायचं असेल तरी आम्ही त्याला कोणाच्या जीवावर सोडून जात नाही, आम्ही त्याला बरोबर घेऊन जातो. मग फिरणं असेल, कुठेही असेल, सध्या भाजी घ्यायला जायचं असेल तरी आमचा मुलगा आमच्या बरोबर असतो. तर तशी कंडिशन आहे काहीशी, तर तो कुणाकडे राहणारच नाही, आम्हाला माहिती आहे ना, त्याला सवय माझी आणि माझ्या मिस्टरांची, तर तो कुणाकडेच राहणार नाही. म्हणून ते म्हटले की आपला मुलगा नाही राहू शकत कोणाकडे आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास कशाला द्यायचा, नको करू, जेवढं होईल तेवढं मला मी करतो माझ्या परीने, तू घरी राहा. तर ते असे म्हटल्याच्या नंतर मला एका सेकंदाला असं वाटलं अरे नाही यार, खूप प्रेशर येते त्यांच्यावरती. तर मग मी यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे मी पहिलं रेसिपी चॅनल ओपन केलं. तर रेसिपी चॅनल ओपन केल्याच्या नंतर मी कमीत कमी 20-25 व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले, पण माझ्या चॅनलला काही रिस्पॉन्स नव्हता. सबस्क्रायबर वाढायचे तर दिवसाला 1 सबस्क्राईब वाढायचा, 1 सबस्क्राईब वाढला तरी मी एवढी खुश व्हायचे की बापरे, अजूनही काही सबस्क्राईब जास्त नाही आहेत आपल्या चॅनलवरती, पण बऱ्यापैकी आहेत. आणि आत्ता जे वाढतात ते 2-2, 3-3, 4-4 असे वाढतात दिवसाला. तर पहिला फक्त एकच वाढायचा आणि कधी तर वाढायचंच नाही, मी खूप नर्वस व्हायचे, व्ह्यूज नाही अजिबात. आत्ता तरी 300-400 व्ह्यूज येतात तरी माझ्या व्हिडिओला. पहिलं तर 1-2 मुश्किलनी 1-1 तासाला 1 व्ह्यूज यायचा 2 वर्षापूर्वी. हां, तरी पण मी जर्नी काही सोडली नाही, मी म्हटलं ठीक आहे चला करून बघूया. मग 25 व्हिडिओ टाकल्याच्या नंतर माझी जेव्हा एक व्हिडिओ अशी झाली की मी नारळाच्या पोळ्यांची रेसिपी केली होती, नवीन वाटलं लोकांना, लोकांनी ती खूप उचलून धरली. आणि आत्ता माझ्या त्या रेसिपीला 1.5 लाख व्ह्यूज आहेत, 1.5 लाख व्ह्यूज आहेत माझ्या त्या रेसिपीला एवढी लोक. आणि अजूनही लोक बघतायत ती,
तर त्यासाठी जे ज्या ज्या लोकांनी मला सपोर्ट केला त्यांचे तर खरंच 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 खूप धन्यवाद. आणि त्याच लोकांमुळे आज माझं चॅनल मॉनिटाईज आहे. आणि आता तुम्हाला मी सॉरी बोलते कारण मी इथून पुढे रेसिपीचे व्हिडिओ रेसिपी संदर्भात जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती येणार नाही आहेत. तर इथून पुढे ब्लॉगिंग सुरू करणार आहे मी आणि केलंच आहे. आधी आपले 4 व्हिडिओ गेले आहेत तर आता ही 5वी जी माझी जर्नी आहे ती सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे आणि माझी ओळख तुम्हाला करून देण्यासाठी व्हिडिओ केला आहे. आता तुम्ही माझी फॅमिली आहात म्हणून माझी ओळख तर करून देणं बनतंच, तर म्हणून मी आज स्पेशली व्हिडिओ बनवते आहे. तर आता इथून पुढे सांगते माझ्या लाईफची जर्नी कशी होती ती लहानपणापासून. तर पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या मम्मीला 6व्या महिन्यातच होत होते. 6व्या महिन्यात झालेलं बाळ जगत नाही हे तुम्हाला पण माहीत असेल. 1-7व्या महिन्यात झालेलं जगतं तरी ते, पण 6व्या महिन्यात झालेलं बाळ जगत नाही. तर मी 6व्या महिन्यात होण्याचं कारण की माझी मम्मी काहीतरी उचला पाचल केली असेल तिने तेव्हा, असं काहीतरी उचललं म्हणजे तेव्हा ना घरी ती काम करायला आणायची आणि ते जड असायचं लोखंडाचं किंवा असं त्याचं म्हणजे ते माल एक असायचं. आम्ही पहिलं करायचो पण ते खूप जड असायचं, ते किल असायचं म्हणजे ते असायचं वजन असायचं त्याचं. तर ते तिने हलवलं होतं वाटतं, तो माल तिने हलवला होता का तिने उचलला होता तिला साईडला करायचा होता. मग तिने ते केल्याच्यानंतर तिला लेबर पेन सुरू झाली. तिला लेबर पेन सुरू झाले तर त्यावेळेस ती कोलशेतला राहायची ठाण्याला. आता कोलशेत कुठे आहे मला माहीत नाही, अजूनही मला माहिती नाही आता ती ठाण्यावरून किती लांब आहे का जवळ आहे मला नाही माहिती, पण ती कोलशेतला राहायची. तर ती कोलशेतवरून पेन झाल्याच्या नंतर तिला पटकन दवाखान्यात जाण्याचा तिने निर्णय घेतला. आणि त्यावेळेस माझा काका घरी होता तर माझ्या काकाने तिला पटकन दवाखान्यात नेण्यासाठी नेलं. तर दवाखान्यात जाण्यासाठी त्यांना एकही रिक्षा किंवा बस भेटली नाही. आणि हे का नाही भेटली, त्यावेळेस काहीतरी झालं होतं दंगल का काहीतरी झालं होतं. तर त्यावेळेस ऑटो आणि रिक्षाचा संप होता. तर कोणताही रिक्षा किंवा ऑटो रिक्षा किंवा बस जर दिसली तर त्याच्यावर दगड मारून त्याच्या काचा वगैरे फोडण्यात येत होत्या. त्यामुळे सगळे रिक्षावाले बंद होते, बस बंद होत्या, काहीच त्यांना असं साधनच नव्हतं की ते जातील. आणि त्या तेव्हा काय आमच्याकडे गाडी वगैरे असं काहीच नव्हतं. तर माझी मम्मी कोलशेतवरून ठाण्याच्या कामगार हॉस्पिटलला, वागळे इस्टेटचं जे कामगार हॉस्पिटल आहे ठाण्याचं, त्या हॉस्पिटलला माझी मम्मी चालत चालत गेली. आणि त्यावेळेला जर काही झालं असतं तर मी नसते, पण ॲक्च्युअलमध्ये माझ्यासाठी माझ्या मम्मीने खूप स्ट्रगल केलं आहे. तर चालत गेली तर पूर्ण ब्लिडिंग वगैरे मम्मीला सुरू होतं. त्यावेळेस मम्मी गेली तर सगळी अशी धावपळ झाली त्यावेळेस, कारण की बाळ म्हणजे डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की बाळ वाचेल का नाही ह्याच्यामध्ये डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. आणि माझ्या मम्मीने एका रात्रीमध्ये 17-18 इंजेक्शन आणि 15-16 सलाईन्स अशा लावून घेतल्या आहेत माझ्यासाठी त्यावेळेस. त्यामुळे मी वाचली आहे. आणि 3 महिने एवढंच काही पुरं होत नाही तर मम्मी माझी 3 महिने ॲडमिट राहिली आहे हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी. माझ्या ताईला सोडून माझी ताई माझ्या मोठ्या मावशीकडे होती आणि माझी मम्मी हॉस्पिटलमध्ये होती आणि माझ्या मावशीने सुद्धा आईसारखी तिची काळजी घेतली आहे. आता मी माझ्या मावशांना माझ्या आईच्या ठिकाणी ठेवण्याचं कारण म्हणजे माझ्या दोन्ही मावशा मला आईपेक्षा कमी नाही आहेत. त्यांनी खूप केलं आहे आमच्यासाठी, सांभाळतात सांभाळतात. त्यांनी खरी मावशीची माया जी असते ना ती मला माझ्या मावशांकडून कळली, माझ्या मम्मीकडून कळली. माझी मम्मी तर अर्थात आई होती, ते माया करणारच, पण माझ्या मावशा जे की म्हणतात ना माय मरो मावशी जगो, पण माझ्या मावशांनी माझ्या मम्मीने आम्हाला खूप अशी माया प्रेम दिलं आहे. माझी मोठी मावशी तर एवढी भारी आहे ना, अजूनही ती कधी आली तर आमची भेट जास्त होत नाही, खूप दिवसांनी होते, कधी वर्ष 1.5 वर्षांनी किंवा अशी होते. पण ती आली ना की ती पहिली म्हणजे ती माझ्या मामाकडे येते, मी तिथे जाते तर काय मी गेली ती पहिली मला कुशीत घेते. कुठेही असेल ना तर ती पहिली मला कुशीत घेते, मला मिठी मारते. हेच तर असतं ना आपल्या आईचं प्रेम. तर तेच माझी मावशांकडून दोन्ही मावशांकडून मला भेटतं. तर अशी तर त्यावेळेस मी जन्माला येत होते तर मम्मीला खूप स्ट्रगल करावं लागलं. आणि डॉक्टरांनी तिला सांगितलं जर तू इथून बाहेर पडलीस तर तुझी जबाबदारी आम्ही घेणार नाही, तुझं बाळ वाचू शकणार नाही, लक्षात ठेव जर इथून गेलीस तर. तू इथे राहिलीस तरच तुझं बाळ वाचू शकतं. तर मम्मीने असा निर्णय घेतला की मला या बाळाला वाचवायचं आहे.
आणि मम्मीने मला वाचवलं. मग मी 3 महिने हॉस्पिटलमध्ये राहिली आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्या काकाचाही खूप मोठा हात आहे, कारण माझ्या काकामुळे आज मी इथे आहे अशी धडधाकट. कारण जर माझा काका नसता माझ्या मम्मीबरोबर तर माझी मम्मी एकटी काय करू शकणार होती त्यावेळेस. ते लेबर पेन, परत तिला ते हलवणं इकडनं तिकडनं, हे सगळं काका होता म्हणून शक्य झालं. अर्थातच माझ्या काकाला खूप मोठं थँक्यू की माझ्या काकाने मला जीवनदान दिलंय. तसं तर माझे पप्पा मला सारखेच सांगत असतात की काकाला विसरू नको, काकामुळे तुला जीवनदान भेटलंय, असं ते मला नेहमी सांगत असत. तर असं होतं ते. आणि जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा असं की डॉक्टर एक होत्या, त्या डॉक्टर मम्मीला म्हटल्या की तुला पहिली मुलगीच आहे ना, मग तुला सेकंड पण मुलगीच झाली आहे, मग तू आता काय करणार आहे, ही मुलगी तू मला देऊ शकते का, मला एकच मुलगा आहे मोठा, मला मुलगी नाही आहे, मला मुलगी हवे, तर तू देऊ शकतेस का मला ही मुलगी. तर मम्मी म्हटली असं कसं मी माझी मुलगी देणार, मी तिच्यासाठी एवढं हे केलं, मी तिला जन्माला आणण्यासाठी एवढं स्ट्रगल केलं आणि ती मुलगी मी तुम्हाला कसं देऊ, मी नाही देऊ शकत. तुम्ही माझ्या मिस्टरांशी आणि माझ्या वडिलांशी बोला, ते तुम्हाला सगळं सांगतील. आणि माझं तर नाहीच आहे, मी तर मुलीला देणार नाही, कारण मी तिला जन्माला आणि कुठली आई आपल्या मुलाला देईल. तर त्या गेल्या माझ्या पप्पांकडे आणि आजोबांकडे. तर आजोबा माझ्या डायरेक्टली म्हटलं की काय भाजी आहे की तुम्हाला देऊन टाकू, आम्ही नाही देणार, तिच्यासाठी एवढं स्ट्रगल केलंय, तिला कसं आम्ही तुम्हाला देणार, नाही देऊ शकत. मग माझ्या पप्पांना विचारलं तर माझे पप्पा म्हटले की माझ्या मुली खातील नाही तर उपाशी राहतील, पण त्या माझ्याच घरात राहतील, मी त्यांना कुणालाही देणार नाहीये. हां असू दे, मला पहिली मुलगी आहे ना, तुम्हाला दुसरी मुलगी झाली ना, मी सांभाळेन, मी त्यांचा बाप आहे, त्यांना कसं सांभाळायचं, त्यांना काय करायचं ते मी बघून घेईन, माझ्या मुली कोणाला मी देणार नाहीये. आणि त्या काही भाजीपाला नाही आहेत मुली द्यायला. हे पहिलं खूप चालायचं की तुम्हाला पहिली पण मुलगीच आहे ना, कारण मुलींना तेव्हा काही किंमतच नव्हती ना, आपल्यामध्ये वारस महत्वाचा होता, मुलीला काय व्हॅल्यूच नाही. तेव्हा तो जमाना होता की वारसाचा, वारस पाहिजे. तर तसा तर तेव्हा मला अभिमान वाटतो की माझ्या पप्पांचा, माझ्या आजोबांचा आणि माझ्या मम्मीचा, की मला त्यांनी सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ठेवलं. आणि प्लस माझ्या मागे 3 बहिणी झाल्या, त्यांनाही माझ्या पप्पांनी चांगलं सांभाळलं, हवे ते सगळ्या गोष्टी पुरवल्या. असं नाही की 5 मुली झाल्यात म्हणून त्यांना सारखं टॉर्चर केलंय, टोमणे दिलेत किंवा काय. मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय मुलगी झाल्या म्हणून त्या मुलींना ऐकून घ्यावं लागतं की तुम्ही मुलगी आहात, पण मला तसं काही ऐकून घ्यायला नाही लागलं किंवा माझ्या बहिणींना नाही घ्यायला. माझे पप्पा अजूनही सगळ्यांचं सगळं करतात. सगळे आता लग्न होऊन सासरी गेलेत, आम्ही चौघी गेलो, पप्पांकडे फक्त एकच आहे. पप्पा तिचेही खूप लाड करतात आणि आम्हालाही कधी लागलं, काही लागलं, काही सवरलं तर पप्पा अजूनही पुढे असतात, देतात, त्यांच्या परीने जेवढं होईल तेवढं ते करतात. तर असे माझे पप्पा आणि मम्मी. तर त्याच्यानंतर सुद्धा काही एकदा मम्मीने मरणातून वाचवलं, मरता मरता वाचवलं. आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे 1 महिन्यानंतर मला, मी 1-2 महिन्याची असेल किंवा 6 महिन्याची असेल कदाचित, मला आता माहीत नाही, पण मम्मी सांगते ना तर तिला पण असं आठवत नाही की मी किती महिन्याचे होते ते, पण मी लहानच होते. तर त्यावेळेस भूकंप झाला होता ठाण्याला, भूकंप झाला होता आणि बिल्डिंग पूर्ण अशी हालत होती. तर बिल्डिंग हल्ली म्हणजे ते असं वरती ना, पहिलं माहिती आहे तुम्हाला, घरामध्ये ना असं पार्टेशन असायचं, आम्ही क्वार्टर्समध्ये राहायचो. कामगार हॉस्पिटलची जी क्वार्टर्स होती ना तिथे आम्ही राहायचो. माझे बाबा ना तिथे जॉबला होते, म्हणजे माझ्या आजोबा सरकारी जॉब होती त्यांची, म्हणून ते तिथे जॉबला होते. तर मग ते किचन आणि हॉलमध्ये असे थोडीशी वरती भिंत ना अशी ओपन असायची, तर त्या भिंतीवरती ना पहिल्याचे लोक असं तांब्या पितळेची किंवा असे जर्मनची टोपं वगैरे, असं जर्मनचे डब्बे, हंडे वगैरे असं ठेवायचे शोसाठी. तर ते त्याच्याचवरती आमची इथे ट्यूबलाईटसुद्धा होती. तर भूकंप आला आणि माझ्या मम्मीने मला त्याच्याच खाली झोपवलं होतं जस्ट. आणि ते मध्ये झोपवलं तर कुणाचाही पाय वगैरे पडू शकतो किंवा काय, तर कोणाला झोपेत टॉयलेटला वगैरे जायचं असतं, तर तिचा असं उद्देश होता की मी तिकडे झोपवलं तर तुझ्यावर कोणाचा पाय पडणार नाही किंवा काय. तर तिने नेमकं मला तिकडे झोपवलं आणि त्याच रात्री नेमका भूकंप झाला. आणि त्या भूकंपामध्ये वरचं सगळं सामान जे होतं ते माझ्या अंगावर पडणार होतं, खालीच मी होते. आणि ट्यूबलाईट होती ती सुद्धा पडणार होती. तर ती ट्यूबलाईट देवाचे जे फोटो ठेवले होते ना, त्या फोटोंच्या मध्ये अडकून राहिली. म्हणजे वरतीच देव सुद्धा होते, तर त्या देवांच्या फोटोच्या मध्ये ती ट्यूबलाईट अडकून राहिली. आणि जर तिथे पण देवानेच वाचवलं अर्थात मला. तर आणि ते डब्बे सुद्धा जेवढ्यात पडणार तेवढ्यात माझ्या आजीने मला उचललं आणि साईडला घेऊन गेली, नाहीतर तेव्हाच माझी नाकेट होती. खरं तर हे असं म्हणजे मला दोनदा माझ्या मरणातून वाचवलं, एकदा माझ्या काकानी आणि माझ्या मम्मीनी आणि एकदा माझ्या आजीने. हे असं माझं लाईफचं हे होतं. आणि मोठी मोठी जशी होत गेले तसं तसं मला हे सगळं कळत गेलं.
मी वैतागायचे अक्षरशः कधी कधी की असं होतं ना की बहिणी बहिणींची भांडणं होतात किंवा काय, तर माझी आणि माझ्या बहिणीची खूप भांडणं व्हायची, तर मी मम्मीला म्हणायचे कशाला जगवलंस का मला, तू कशाला मला वाचवलंस, तर मरत होते ना मी, मरू द्यायचं ना मला, तुला काय करायचं होतं तुम्हाला एवढं वाचवलं असते हां, तर कारण की असं भांडणं होईल माझी आणि माझ्या चार नंबर बहिणीची खूप भांडणं व्हायची, कारण ती खूप हट्टी आणि मला कसं असायचं, मला सगळं असं व्यवस्थित टापटीप लागायचं आणि ती सगळा पसारा करून ठेवायची आणि त्याच्यामुळे आमची भांडणं जाम व्हायची आणि मग मी मम्मीला म्हणायची की मम्मी कशाला वाचवलंस मला, काय गरज होती तुला वाचवायची, कधी कधी आजीला पण बोलायची तुला पण काय गरज होती का, मरत होती ना मी, मरू द्यायचं ना तुम्हाला, जड झाले ना मी आता तुम्हाला, फक्त तुम्ही तर तिचीच साईड घेता माझी साईड घेत नाही, असं सगळं होत राहतं आपण बालपणी भांडणा भांडणामध्ये असं होतं तसं व्हायचं. तर माझी मम्मी म्हणायची हो हे मारण्यासाठीच तुला मी 3 महिने तिथे ॲडमिट राहिले, तुझ्यासाठी एवढं स्ट्रगल केलं, तुला तू सेफली जन्माला यावं म्हणून मी 3 महिने तिथे ताईला सोडून मी तुझ्यासाठी तिथे राहिले, हां ती मी वेडी होते अशी मम्मी बोलायची मला. तर ही अशी माझं हे होतं आणि नंतरचं माझं जे शिक्षण होतं तर मी 6वीपर्यंत माझ्या मामाकडे होते, नंतर 7वीला माझ्या पप्पांकडे आले, तर पुढचं शिक्षण पप्पांकडे झालं आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं. तर आता लग्नाच्या नंतरची जी काही स्टोरी असेल तर ती मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल, आता ती स्टोरी सांगण्यासारखी एवढं नाही कारण की इथे एवढं असं काही माझ्यावर हे नाही की असं बिकट काही नाही, हा बऱ्यापैकी मी सुखी आहे, म्हणजे असं प्रत्येक गोष्ट असं हे नाही की सगळं चांगलंच चालू आहे. माझे मिस्टर खूप कष्टाळू आहेत, ते कष्ट घेतात आणि आम्हाला जे हवं नको ते पुरवतात, पण माझा हा यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा उद्देश एकच आहे की माझ्या मिस्टरांना हातभार लागेल त्यांना काहीतरी सपोर्ट होईल आणि आम्हाला मेन म्हणजे स्वतःचं घर घ्यायचं आहे, तर त्यांच्या एकट्यांवरती भार पडतो आहे, मग ते कसं काय होणार ना, घर घेणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आयुष्यातली आणि एवढं सगळं त्यांच्यावरती मी नाही टाकू शकत, म्हणून मग असं विचार केला की मला घरातून काहीतरी करता येईल, तर मग मी म्हटलं ब्लॉगिंग सुरू करू आपण. आज आता यूट्यूबवरती ब्लॉगिंगला खूप रिस्पॉन्स आहे, लोक ब्लॉगिंग खूप बघतात आणि लोकांना आवडतं हे सगळं बघायला, म्हणजे ठीक आहे चल आपण ब्लॉगिंग करू. आता यातून आता जर कोणाला काय वाटत असेल की मी काय करते किंवा काय करते, कोणाला समजत नसेल तर काय, मी काहीही चुकीचं करत नाही आहे, मी माझ्या मिस्टरांना हातभार लावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, तर प्लीज मला समजून घ्या आणि मी जे काय करते त्यात मला सपोर्ट करा. आणि तुम्हा सर्वांचे आभार ज्यांनी मला आधी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे आणि आता पुढे करतील त्यांचे पण आधीच आभार मानते. आणि माझ्या चॅनल जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज 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 लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. बाय.